नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीवाय बीकॉमचा मार्केटिंग सेकंड या विषयाचा पहिला टॉपिक बघणार आहोत. पहिल्या टॉपिकमध्ये आपण सुरुवात करून झालेली आहे. बऱ्यापैकी आपण विपणन नियोजन म्हणजे काय, विपणन नियोजनाची प्रस्तावना, व्याख्या, त्याच्यातले घटक, त्याचे प्रकार, बरेच घटक, योग्यता, त्याच्यातली बरेच पॉईंट आपले बघून झालेले आहेत. आज आपण या ठिकाणी विपणन नियोजनाची प्रक्रिया याविषयी चर्चा करणार आहोत. विपणन नियोजनाची प्रक्रिया. आता नियोजन प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये नियोजन करावंच लागतं. नियोजनाशिवाय कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही. याचं एक जवळचं उदाहरण म्हणजे आपलं जे निजी जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे. या जीवन हे जीवन जगत असताना पण आपण काय करतो, सकाळी लवकर उठतो, आपलं सगळं आवरतो, कॉलेजमध्ये जातो, अभ्यास करतो, जेवण करतो वेळेला. म्हणजे हे आपण काय करतो, दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींचं नियोजन करतो. नियोजन करणं म्हणजे काय, की काही गोष्टी आपण ज्या ठरवलेल्या आहेत किंवा ज्या आपल्याला रुटीनने करायच्या त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो. नियोजन या शब्दाचा अर्थ काय, नियोजन म्हणजे कामकाजाची योग्य ती वेळ ठरवणं आणि त्यानुसार कामाला सुरुवात करणं किंवा ते काम संपवणं, याला आपण नियोजन असं म्हणतो. आता नियोजन हा आधुनिक व्यवसाय संघटनेच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. विपणन नियोजन करायचे आपल्याला आणि विपणनाचं नियोजन करत असताना नियोजनाशिवाय कोणताही व्यवसाय चालू शकत नाही असं मी तुम्हाला आता बोलले तर त्या वाक्यावरूनच इथे असं लक्षात येते की आधुनिक व्यवसाय संघटनेच्या दैनंदिन कामकाजाचा तो अविभाज्य घटक आहे. म्हणजे अविभाज्य म्हणजे काय, की त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, त्याला खूप प्रायोरिटी दिली जाते आणि तेच नियोजनच केल्याशिवाय आपल्या कामाची सुरुवात होऊ शकत नाही. नियोजन सर्वसमावेशक आणि व्यापक संकल्पना आहे. तुम्ही टीवायला आहात, तुम्ही SY बीकॉममध्ये अख्खा सिलॅबस बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बघितलं आहे आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये नियोजनाची सुरुवात किंवा पूर्व अंदाज बांधण्याची सुरुवात ही तुमच्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटने सुरू होते. म्हणजे तुमच्या व्यवस्थापनाची कार्याची सुरुवात किंवा हेनरी फ्योने जी दिलेली व्यवस्थापनाची 14 कार्य आहे त्या कार्याची सुरुवात नियोजनानेच होते असं आपल्याला ठिकाणी दिसून येतं. म्हणजे कोणताही व्यवसाय अथवा उद्योग असेल तर त्याची सुरुवात नियोजनाने होते. म्हणजेच विपणन नियोजन हा पण घटक या ठिकाणी सर्वसमावेशक आणि महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. तसंच जसं व्यवसायामध्ये नियोजन महत्त्वाचं आहे तसं मालाची विक्री करताना सुद्धा नियोजनाचा घटक किंवा नियोजनाचा भाग अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो. मालाचं उत्पादन केलंय पण मालाची विक्री करायची कशी याचं सुद्धा आपल्याला तारतम्य बाळगावं लागतं किंवा याचं सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागतं. मालाची विक्री करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. मालाची विक्री करण्यासाठी माल उत्पादित केला आहे, कोणत्या मार्केटला झाला आहे, कुठे माल विकायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो, त्याचा अंदाज बांधावा लागतो. तुळशी बागेमध्ये कोणता माल विकला जाऊ शकतो, बरोबर, मुंबईच्या बाजारपेठेमध्ये आपण कोणता माल नेऊन घेऊन जाऊ शकतो, तिथे विक्री करू शकतो, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नियोजन करावंच लागतं. म्हणून विपणन नियोजन हा व्यवसायातला अविभाज्य घटक आहे आणि तो सर्वसमावेशक आहे. सर्व बाजारपेठांचा विचार करून आपल्याला विपणन नियोजन करावं लागतं. म्हणून ती एक सर्वसमावेशक आणि व्यापक संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे. कारण व्यवसाय उद्योगावरतीच आपला आत्ताचा निर्वाह सर्व उद्योजकांचा चालू आहे आणि त्यामुळे त्यांना नियोजनाची गरज आहे आणि विपणन नियोजन करणं ही त्यांचं आद्य कर्तव्य आहे. विपणन नियोजन नाही केलं तर त्यांचं मालाची विक्री योग्य पद्धतीने योग्य रीतीने होऊ शकणार नाही. म्हणून विपणन नियोजन करणं गरजेचं आहे, ती काळाची गरज आहे. आधुनिक व्यवसाय संघटनेमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. त्यानंतर सांगितलंय ही व्यवस्थापन प्रक्रिया असून यामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे, संसाधने आणि बाजारातील बदलत्या संधी यांचा विकास आणि दृढ संबंध निर्माण करण्याचे कार्य केले जाते. इथं काय म्हणजे व्यवस्थापन प्रक्रिया, मी तुम्हाला आधीच सांगितलं फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला SY हा विषय, हा शब्द ऐकायला मिळालेला आहे. या शब्दाविषयीची महत्त्व तुम्हाला लक्षात आलेलं आहे. इथं त्यांनी ते सांगितले की ती व्यवस्थापनाची एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे ठरवली जातात, संसाधने म्हणजे विविध संसाधने आणली जातात, बाजारातल्या बदलत्या संधींचा अभ्यास करावा लागतो. बाजारातल्या बदलत्या संधी विचारात घेऊन विकास कसा करायचा, त्याविषयीचे दृढ संबंध कसे निर्माण करायचे, ग्राहक विक्रेता असेल किंवा घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी असतील, उत्पादक आणि घाऊक व्यापारी असतील, यांची जी साखळी आहे त्याच्यामध्ये कसे संबंध दृढ करायचे, हे योग्य कार्य हे नियोजन, विपणन नियोजन आपल्याला शिकवतं. नियोजन हे आपल्याला शिकवतं असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं.
त्यानंतरचा मुख्य उद्देश काय असतो? नियोजनाचा मुख्य उद्देश काय? विपणन नियोजन करताना विचार करण्यापेक्षा आपण नियोजनाचा मुख्य उद्देश काय असतो की उत्पादनात वाढ करणे. आपल्याला माहिती आहे कुठलाही व्यवसाय काय करत असतो, जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये कसं उत्पादन होईल, कमी वेळेमध्ये कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करून माझ्या मालाला योग्य मागणी कशी निर्माण होईल किंवा माझ्या मालाचा दर्जा कसा वाढेल, क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होईल, या उद्देशाने तो प्रयत्न करत असतो. म्हणून उत्पादनात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तो इन्क्रीजेस म्हणजे काही उत्पादनात वाढ करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यांचा तो मुख्य उद्देश आपल्याला या ठिकाणी नियोजनातून दिसून येतो. उत्पादनास योग्य आकार देणं. आपल्याला माहिती आहे प्रत्येक वस्तू ही सारख्या आकाराची नसते. पेन बघा, हा मार्करचा पेन आहे, हा पेन आणि लेझीचा पेन सेम आकार आहे का? नाही. म्हणजे कोणत्या वस्तूचा आकार कसा असला पाहिजे, कोणत्या वस्तूचा आकारमान ठरवता आलं पाहिजे हे उत्पादकाला मालाचं उत्पादन करताना ठरवावं लागतं. म्हणून उत्पादनास योग्य आकार देण्याचं काम नियोजनामार्फत उत्पादक किंवा मॅन्युफॅक्चरर करणारे जे ओनर आहेत ते या ठिकाणी विचारात घेतात. नियोजन करतेवेळी या सर्व घटकांचा विचार त्यांना करावा लागतो आणि हेच त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे, ठरवलेले उद्दिष्ट साध्य करणे. जे काही त्यांनी ऑब्जेक्ट समोर ठेवलेलं आहे, जे काही उद्दिष्ट त्यांना साध्य करायचे, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना कसोशीने प्रयत्न करावे लागतात, योग्य पद्धतीने नियोजन करावं लागतं. आणि नियोजन करतेवेळी हे तीन महत्त्वाचे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्पादनात वाढ कशी होईल याचा विचार उत्पादक करत असतो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून नियोजन किंवा विपणन नियोजन हा सर्वात महत्त्वाचा अविभाज्य घटक व्यवसायाच्या दृष्टीने व्यवस्थापन प्रक्रियेतला अतिशय महत्त्वाचा घटक त्यांनी मांडलेला आहे आणि त्याचे इथे आपल्याला जस्टिफिकेशन लक्षात आलेलं आहे. त्यानंतर यामुळे म्हणजे विपणन नियोजनामुळे व्यवसायात स्थैर्य तर राहतेच, त्याचबरोबर व्यवसायाचा विकास आणि विस्तार करणे शक्य होते. आपल्याला माहिती आहे विपणन नियोजनामुळेच आपण व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. इथं आपण बघितलंय, इथं सुद्धा त्यांनी सांगितलंय की व्यवसायाचा आकार, व्यवसायाचा विकास घडून आणायचा असेल तर योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थैर्य सुद्धा निर्माण होऊ शकतं. योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर आपल्या व्यवसायामध्ये स्थैर्य निर्माण होतं आणि व्यवसायातलं स्थैर्य म्हणजे व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने विपणन नियोजन महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर विपणन नियोजन प्रक्रिया आपण पाहिलेली आहे. प्रक्रिया कशा पद्धतीने काम करते किंवा विपणन नियोजनाची प्रोसेस काय आहे हे आपण आता या मुद्द्यांमध्ये पाहिलं. त्यानंतर विपणन नियोजनामध्ये काही टप्पे येतात. काही टप्पे म्हणजे कसं काम करावं, टप्पे म्हणजे पायऱ्या येतात, स्टेप्स येतात, स्टेअर्स येतात की ज्या टप्प्यांमध्ये खरंच विपणन नियोजनाची सुरुवात कशी करावी, कोणकोणत्या घटकांचा विपणन नियोजनामध्ये विचार करावा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर पहिला टप्पा आहे विपणन संधीचे पद्धतशीर मूल्यमापन करणे. विपणन संधीचे, विपणन म्हणजे मालाची विक्री करणे. मालाची विक्री कधी करतो? जेव्हा भरघोस उत्पादन आपलं झालेलं असेल त्यावेळी. म्हणजे ज्यावेळी आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने असतं, आपलं माल आपण चांगल्या क्वालिटीचा उत्पादित केलेला असतो, आपल्याला त्या मालाबाबत खात्री असते, त्यावेळेसच आपण विपणन करू शकतो. ती आपली विपणन म्हणजेच विक्री करण्याची संधी असते. आणि ही विक्री करण्याची संधी ज्यावेळी व्यावसायिकाला येते त्यावेळी त्याचा आनंद असतो तो, कारण त्याचं मालाचं उत्पादन म्हणजे त्याचा व्यवसाय योग्य पद्धतीने चालू आहे, योग्य वाढणार आहे हे त्याच्या लक्षात येतं. म्हणून तो आनंदाने तयार केलेला माल विक्री करण्यासाठी आणत असतो. म्हणजे विक्री करणं, माल उत्पादित मालाची विक्री करणं ही त्याच्यासाठी एक मोठी संधी आहे किंवा त्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे की मालाचं उत्पादन झालं आणि मला त्याची आता विक्री करायची आहे. म्हणून काय म्हणलं की विपणन संधीचे पद्धतशीर मूल्यमापन करणं. आता ही संधी त्याला मिळाली, मालाचं उत्पादन केलं आणि त्याची आता विक्री करायची आहे आणि त्या संधीचं त्याला सोनं करायचं आहे, ती संधी त्याला दौडायची नाही आहे, त्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे तो आपला उत्पादित केलेला माल हा योग्य किमतीने, योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य बाजारपेठेमध्ये विकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच त्याला योग्य पद्धतशीर त्याची मांडणी करावी लागेल आणि त्या पद्धतीने मालाची विक्री करण्यासाठी, मालाचं विपणन करण्यासाठी तो माल बाजारपेठेमध्ये, योग्य बाजारपेठेमध्ये योग्य दरासाठी त्याला घेऊन जावं लागेल. ही संधी त्याला उपलब्ध झालेली आहे, त्याचं त्याला पद्धतशीर रचना मांडणी करावी लागेल. विपणन संधीचे विश्लेषण अंतिम लक्ष बाजारपेठ. बघा इथं त्यांनी ते सांगितलं विपणन संधीचे विश्लेषण, त्याला विपणन संधी कोणत्या बाजारपेठेमध्ये आहे हे शोधता आलं पाहिजे. त्यानंतर अंतिम लक्ष त्याचं म्हणजे माल चांगल्या ठिकाणी विक्रीला गेला पाहिजे असं त्याचं अंतिम ध्येय, अंतिम लक्ष असलं पाहिजे.
बाजारपेठ त्याला शोधायला पाहिजे. बाजारपेठेचा योजना अधिकृत स्वरूपाचे त्याचे असले पाहिजे. त्याला विपणन नियोजन करता आले पाहिजे. विपणन नियोजन करण्यासाठी त्याला योग्य वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करता आली पाहिजे. संघटन म्हणजे त्याच्याकडे जे लोक काम करतात त्यांनी सुद्धा त्याला कोऑपरेट केलं पाहिजे. संघटनेमधल्या लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे. चांगली बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. नियंत्रण ठेवलं पाहिजे. इतर सर्व घटकांचा या संधी पद्धतीमध्ये विपणनाच्या विक्रीच्या संधी पद्धतीमध्ये विक्रेत्याला किंवा उत्पादकाला या सगळ्या संधीचा लाभ घेण्यासाठी त्या पद्धतीने पद्धतशीर टप्प्यांमध्ये पद्धतशीर पायऱ्यांमध्ये योग्य ते नियोजन करावं लागतं. आणि असं नियोजन केलं तरच त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असं आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात आलेलं आहे. दुसरा टप्पा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरा टप्पा आहे विपणन योजनांची आखणी करणं. आता त्यांनी विपणन करायचं आहे, संधी मिळाली आहे, त्याच्या कार्यक्रम पद्धती किंवा त्याचा कार्यक्रम आखलेला आहे, त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केलेला आहे. आता तो म्हणतो की पुन्हा आणखी काही योजना त्याला सापडल्यात किंवा आणखी योजनांमध्ये तो मालाची विक्री करताना विचार करतो. आणखी योजना कोणत्या? तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धेला तोंड देता यावं म्हणून विपणन योजना तयार करणे. आपल्याला माहिती आहे मालाचं उत्पादन करणं सोपी गोष्ट आहे, पण मालाचं उत्पादन झालेल्या मालाचं तो माल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणणं किंवा योग्य पद्धतीने त्याची विक्री करणं हे खूप जोखमीचं काम आहे आणि हे खूप जबाबदारीचं काम आहे. त्याच्यामुळे त्याला काय करावं लागतं, स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने माल विक्रीला आलेला आहे आणि इतरांपेक्षा माझा माल किती चांगला आहे हे पटवून देण्यासाठी, स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्याला विविध विपणन योजना त्याला आखाव्या लागतात की मी इतरांपेक्षा माझा माल किती वरचढ आहे, क्वालिटीचा आहे, चांगला आहे हे कसं पटवून देता आलं पाहिजे याचं नियोजन या योजना त्याला आखाव्या लागतात. म्हणून या पहिल्या टप्प्यामध्ये सांगितले की योजनांची आखणी करताना पहिल्यांदा त्याला स्पर्धेचा विचार करावा लागतो आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. नंतर सांगितलं स्पर्धकाला अटी शर्तीनुसारच तोंड द्यावे लागेल, अन्यथा त्याला बाजारपेठेतून माघार घ्यावी लागेल. मी आपण आधीच्या लेक्चरमध्येच पाहिलं की प्रत्येक गोष्ट ही नियमांवरती चाललेली आहे. सरकारी धोरणं, सरकारी नियम, आपल्याला त्याची अंमलबजावणी करावी लागते. नियमांच्या बाहेर जाऊन जर आपण काम करायला लागलो ते काम अयोग्य पद्धतीने होईल आणि त्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ नये. म्हणून आपण सगळ्या अटी आणि शर्तींचा विचार करून स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी योग्य योजना आखणं हे विपणकाचं काम आपल्या या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर सांगितलं विपणन योजना कोणत्या असू शकतात, तर वस्तूंची बाजारपेठेतील स्थिती. विपणन योजना आखताना त्यांना काय विचारात घ्यावं लागतं की वस्तूंची बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आजची, नवीन वस्तू विकास, नवीन वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये आल्यात का, त्यानुसार आपण पण नवीन मालाचं उत्पादन केलं पाहिजे का, बाजारपेठेत वस्तू विक्रीस पाठवणे म्हणजे आपला जो तयार झालेला माल आहे तो योग्य पद्धतीने पॅकिंग करून त्याला डेकोरेट करून तो बाजारपेठेमध्ये विक्रीला पाठवला पाहिजे, या सगळ्या अंतर्भूत बाबींचा या ठिकाणी विपणन योजनेमध्ये समावेश केलेला आहे. विपणन योजनेची आखणी अंमलबजावणी करताना या सगळ्या घटकांचा बारकाईने विचार विपणकाला करावा लागतो. तिसरा टप्पा त्यांनी सांगितला की जो महत्त्वाचा आहे विपणन कार्यक्रम योजना किंवा नियोजन. सर्वच टप्पे एकमेकांवर डिपेंड आहेत. पहिला टप्पा पूर्ण केला तर दुसरा करू शकतो, दुसरा केला तर आता तिसरा, म्हणजे त्याचं नियोजन, त्याच्या योजना ज्या आखलेल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये आपण काय म्हटलं की पद्धतशीर मूल्यमापन केलं पाहिजे. त्यांनी बाजारपेठेमध्ये माल आणताना कोणता माल न्यायचा, कसा आणायचा, टेक्निकली काही इश्यूज आहेत का, त्याचं मूल्यमापन त्यांनी करणं गरजेचं आहे. कोणत्या मालाचं कोणता माल बाजारपेठेमध्ये न्यायचा त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा सांगितलं की काही योजना आपण आखल्या पाहिजे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं की त्या योजनांचं नियोजन योग्य पद्धतीने झालं पाहिजे. आता त्या योजना किंवा ते कार्यक्रम आपले कोणते असले पाहिजे, तर यानंतर नियोजनकर्त्याचे काम विपणन योजनेचे विपणन कार्यक्रमात रूपांतर करणे. म्हणजे ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजना आपण आता कार्यक्रमात उतरवल्या पाहिजेत. त्या योजनेनुसार आपण आता कामकाजाला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर यामध्ये भिन्न साधनांची विभागणी. जी काही वेगवेगळ्या स्वरूपाची व्हरायटीचे साधनं आहेत किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचा माल आहे त्याची आपल्याला विभागणी करता आली पाहिजे. विपणन खर्च विचारात घेता, विपणन अंदाजपत्रक तयार करता आलं पाहिजे. नियोजनकर्त्यास बाजारपेठेत अंदाज घेणे, विचारशक्ती, दूरदृष्टी इत्यादी बाबत योग्य निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला माहिती आहे दूरदृष्टी व्यवस्थापकाला असते असं म्हटलं जातं किंवा उद्योजकाला दूरदृष्टी ठेवूनच व्यवसायामध्ये योग्य ते नियोजन करावं लागतं. मी तर तेच म्हटलेलं आहे की अंदाज बांधता आला पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. दूरदृष्टी आणि अंदाज बांधणं यातलं जे मतलब व्यवस्थापन आहे, यातलं जे मतलब नियोजन आहे ते परफेक्ट
त्या उद्योजकाला किंवा विपणकाला करता आलं पाहिजे, कारण त्याला मालाचं उत्पादन झालेले पण त्याची विक्री करण्यासाठी त्याला स्पर्धेत उतरायचं, स्पर्धेला तोंड द्यायचंय, योग्य योजना आखायच्या आणि त्या योजना कार्यक्रमामध्ये आणून त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करता आले पाहिजे आणि त्या योजनांचं नियोजनात रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे जशा योजना ठरवल्यात ऑन पेपर, त्या आता आपल्या कार्यक्रमात किंवा निजी जीवनात किंवा तुमचा माल बाजारपेठेमध्ये नेल्यास त्याच्यावरती तुम्ही त्या अंदाज बांधणे किंवा विपणनाचा खर्च किंवा बाजारपेठेमधला अंदाज, विचारशक्ती, दूरदृष्टी या दोन तीन गोष्टींचा घटकांचा विचार करून त्याला योग्य पद्धतीने कार्यक्रमाची योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करता आला पाहिजे. त्यानंतर यामध्ये विपणन वेळापत्रक, विविध वस्तू आणि या जाहिराती यामध्ये विक्री विभाग इत्यादीनुसार विभागणी केली जाते. आपल्याला माहिती आहे जाहिरात महत्त्वाची आहे. मालाची जाहिरात योग्य पद्धतीने झाली नसेल, कालच आपण त्यातला त्याच्यावरती विचारविनिमय केलेला आहे, त्याच्यावरती काही पॉईंट चर्चा केलेली आहे, ती जाहिरात खूप महत्त्वाची आहे. आणि जाहिरात जर आपण योग्य मार्गाने योग्य पद्धतीने केली तर आपल्या मालाला योग्य पद्धतीने मागणी निर्माण होऊ शकते आणि आपला माल आपण वेगवेगळ्या ठिकाणी विकू शकतो. त्याचं वेळापत्रक पण असलं पाहिजे. पिंपरी मार्केट, तुळशीबाग, हडपसर किंवा खडकी बाजार, मुंबईचा बाजारपेठ, दिल्ली बाजारपेठ, अशा वेगवेगळ्या बाजारपेठांचा कुठं कुठे माल आपल्याला सप्लाय करायचा आहे त्या ठिकाणचं वेळापत्रक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. दूरदृष्टी समोर असणं गरजेचं आहे की आपल्या मालाला मागणी मिळेल, आपला माल चांगल्या ठिकाणी विक्रीला जाईल, आपल्या मालाचा दर्जा चांगला आहे, असा पॉझिटिव्ह अप्रोच त्या विपणकाला डोळ्यासमोर ठेवावा लागतो आणि या सगळ्या गोष्टींचं नियोजन कार्यक्रमानुसार, ठरलेल्या योजनेनुसार करावं लागतं. आणि शेवटचं पॉईंट या ठिकाणी सांगितलंय विपणन नियोजनाची अंमलबजावणी. मी इथं एकच वाक्य लिहिले, वरील सर्व कार्यांची त्यांना काय करावी लागते, पूर्तता करणं म्हणजेच काय, त्याची अंमलबजावणी करणं. आपण कोणती कार्यक्रम बघितले, पहिलं काय की त्याची पद्धतशीर मांडणी करणं किंवा पद्धतशीर मूल्यमापन करणं, ज्या मालाची विक्री करायची आहे त्याची. दुसरा टप्पा आपण बघितला की त्या मालाची विक्री करायची आहे त्या विपणन योजनांची अंमलबजावणी, सॉरी विपणन योजनांची आखणी करणं महत्त्वाचं आहे. नंतर विपणन कार्यक्रमास योजना नियोजन तयार करणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही ठरवलेल्या आहेत त्या सर्वांची अंमलबजावणी करणं म्हणजे विपणन नियोजनाची अंमलबजावणी करणं या ठिकाणी असं त्यांना म्हणायचं आहे. आपण आज कुठला पॉईंट बघितला, विपणन नियोजनाची प्रक्रिया, की ज्याच्यामध्ये आपण विपणन नियोजन प्रक्रियेमध्ये तीन महत्त्वाचे घटक बघितले, उत्पादनात वाढ, उत्पादनास योग्य आकार आणि ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि विपणन नियोजनामध्ये येणारे काही टप्पे या ठिकाणी आज आपण पाहिलेले, कारण ते एकूण चार टप्पे आहेत. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. मी आज या ठिकाणी थांबते. थँक्यू व्हेरी मच.